भीमाशंकर अहोपे खोऱ्यात मुसळधार पाऊस पडतो, यामुळे डिंबे धरणातून साधारण 15,000 क्युसेसपेक्षा जास्त पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे आणि यामुळे गोडेगाव परिसरात नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. पाहणार आहोत. घोडेगाव येथील ओढ्या नाल्यांना पाण्याचा वेग प्रचंड वाढला असून मोठा आवाज करत तुडुंब भरून हे सगळे बंधारे वाहत आहेत. जवळच असलेल्या हरिश्चंद्र महादेवाच्या मंदिराला देखील पाणी लागले आहे. गोनवडी गावा लागून असलेल्या घोड नदीवरील बंधारा देखील अर्धा निम्मा बुडाला आहे. घोडेगावची स्मशानभूमी सुद्धा यामध्ये पूर्णपणे बुडाली आहे. बंधाऱ्याला मोठमोठे लाकडी ओडके देखील अडकले असून नदीकाठची काही शेती पाण्यात गेली आहे. एकीकडे पावसाचा जोर वाढत असून नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. जुन्नर चास चिंचोली या मार्गांना जोडणारा चिंचोलीच्या पुलाला देखील पाण्याने स्पर्श केल्याने या ठिकाणी असलेली पाण्याची टाकी, मंदिर, स्मशानभूमी देखील बुडाली आहे. या संपूर्ण पूर परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे घोडेगाव प्रतिनिधी मोसीन काठेवाडी यांनी. धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सोडण्यात आलेला असून घोडेगाव येथील नद्या ओढ्यांना पूर आलेला आहे. आपल्यासोबत आहे घोडेगावचे माऊली अप्पा घोडेकर, तर त्यांच्याकडून जाणून घेऊया या ठिकाणी काय स्थिती आहे ती. आता नद्यांना भरपूर पूर आलेला आहे. सोनी दिनी वडे पण आणि पाऊस जरा यातून आज सकाळपासून एकदम चांगला झाल्यामुळे लोक आनंदी आणि आता नदीत जरा फुल चाललेली त्याच्यामुळे लोकांना आणखी समाधान झालेलं आहे. खाली पाऊस नव्हता पण आता फार शेवटच्या टोकापर्यंत पाऊस असल्यामुळं सगळी लोक आनंदी आहेत. या वर्षातला सगळ्यात प्रथम पाऊस आणि या ठिकाणी यावर्षी प्रथम पाऊस पडताना यावर्षी या वर्षातलं पहिलं सत्र, या सत्रामध्ये सर्वात मोठा सकाळी 10 वाजल्यापासून या ठिकाणी मुसळधार पावसाची आगमन झालं आणि या ठिकाणी बंधाऱ्यावरनं पाणी जाण्याची शक्यता आहे. या ठिकाणी बंधाऱ्याचा साईडचा कठडा या ठिकाणी तुटलेला आहे आणि त्याच्यामधनं लोकांना एक घातक होऊ शकतं भविष्यामध्ये की ह्या पाण्याच्या पुरामुळे साईडची जी भिंत जी माती ह्या ओघळण्याच्या मार्गावरती आहेत. त्यामुळे या ठिकाणी जीवाला आणि या ठिकाणी गोनवडी हे गाव त्यानंतर साईडचं घोडेगाव या ठिकाणी ह्या बंधाऱ्यावरनं जी लहान मुलं शाळेला जातात त्यांच्या जीवाला या ठिकाणी धोका आहे.